हॅलो नमस्ते, वेलकम टू न्यू व्लॉग। तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज तुमच्यासोबत इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे, त्याच्यामध्ये खूप छान अशी तुमच्याशी मी पनीरची भाजी शेअर करणार आहे। रेग्युलरपेक्षा थोडीशी वेगळं मी ट्राय केलं आणि जी की मला खूप आवडली, मलाच काय घरातल्या सगळ्यांना खूप आवडली। थोडासा वेगळा प्रयत्न केला पण खूप छान आहे। तर नक्की ठिकाणी चहा वगैरे घेतल्यानंतर आता माझं फ्रीजमधून मला जे साहित्य लागणार आहे पनीरसाठी ते काढून घेते। इकडे पनीरचं पॅकेट घेतलेलं आहे 200 ग्रॅमचं। नंतर त्याच्यासाठी लागणारे टोमॅटो, आलं, लसूण, त्याचबरोबर काजू वगैरे जे जे लागणार होतं ते मी काढून घेते, जेणेकरून बाकीचं काम होईपर्यंत ते रूम टेम्परेचरला येतील। आणि काजू वगैरे मी असं फ्रीजमध्येच ठेवून देते, त्याने काय होतं बाहेर जर ठेवलं तर मुंग्या म्हणा किंवा किडे लागण्याचा होऊ शकतो। त्यामुळे माझं तर फ्रीजमध्येच मी ड्रायफ्रूट्स ठेवते आणि कसुरी मेथी तर लागतेच, कारण कोणती आपण पंजाबी डिश करत असो, पनीर असो, छोले असो, त्याच्यामध्ये कोथिंबीर नसेल तर चालेल पण कसुरी मेथी ही पाहिजेच। तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, खूप मस्त होते, नक्की आवडेल तुम्हालासुद्धा। तर इकडं पनीर घेतलेलं जे होतं ते पनीर मी काढून घेतले एका बाऊलमध्ये। तर आपल्याला आता याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत, त्याला मॅरिनेशन आपण म्हणू शकतो। तर आधी थोडे थोडे मसाले घालायचे, थोडंसं मीठ घातलेलं आहे, फक्त पनीरच्या चवीपुरतं घालायचं आहे, बाकीचं आपण भाजीसाठी वेगळं मीठ वापरणार आहोत। थोडीशी हळद घातलेले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे पूड घालायची, थोडेसं धने पूड घालायची, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। आता इथं मी धने पूड घातलेले आहे, गरम मसाला घालायचा थोडासा, त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं। कश्मीरी वापरा किंवा आपलं साधं रेग्युलरचं वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही। आता हे छान असं मिक्स करायचं, याच्यामध्ये कोणतेही दही वगैरे आपल्याला घालायचं नाही, असंच सुकं सुकं याला लावून घ्यायचे सगळे मसाले। मिठामुळे मसाल्यामुळे याला छान ते कोटिंग होतात मसाले, थोड्या वेळाने ओलसर असं होतं। एक 20 मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त हे जेवढं मुरल तेवढं छान त्यातले मसाले त्याच्यामध्ये मुरतात। तर ते मुरायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत म्हटलं हे भांडी घासावी। भांडे हे असं काम आहे की ज हे न संपणार असं काम आहे, दुनी तेनी म्हणजे त्रिकाळ अशी ही काम आहे, न संपणार असं आहे। आणि मग म्हटलं ते होतं आहे तोपर्यंत ही लगे हात करून टाकूया, कारण परत जास्त पडली तरी ती सुद्धा आपल्यालाच क्लीन करायचे आहेत, नंतर कोणी येणार नाही। त्यामुळे म्हटलं ते होतं आहे तोपर्यंत मी भांडी क्लीन करून घेतली। त्याच्यासाठी आता इकडं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। आलं, लसूण घेतले, टोमॅटो आहे, काजू मी भिजत घातलेले, थोडा वेळ थंड पाण्यातच भिजत घातलेले ते काजू घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये कांदा आहे तो बारीक कट करून घालायचा आहे, हो आपल्याला पेस्ट बनवायची नाही। पेस्ट बनवण्यासाठी फक्त टोमॅटो, आलं, लसूण आणि काजूचीच पेस्ट बनवायची। कांदा बघा असा चॉपरमधून आपल्याला कट करून घ्यायचा आहे, चॉपर नसेल तर सुरीने बारीक बारीक कट करा, जेवढा जास्त बारीक कट कराल तेवढा जास्त छान त्याला येतो। कांदे 2 मोठे घेतलेले आहेत आणि 1च टोमॅटो मी घेतलेला आहे। आणि इकडे जाळी तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही म्हणाल जाळी कशासाठी, तर मी पनीर टिक्का बनवते, मी अजून तुम्हाला रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं। तर आधी ह्याचं वाटण पेस्ट करून घेते टोमॅटोची, अशी जाळी असते आपल्याकडे जी आपण पापड भाजतो किंवा रोट्या वगैरे भाजायसाठी आपण घेतो। तर त्या जाळीवरती गॅस कमी करायचा, लो फ्लेम करायची, त्याच्यावरती हे जे आपण पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना ते असे एक एक तुकडे छान त्याला पसरून ठेवायचे, भाजून घ्यायचे, त्याला छान असा तंदुरीसारखा असा फ्लेम, असा तंदुरीसारखा अशी चव येते बघा आपल्याला हॉटेलमध्ये जसं मिळतो ना असं। आणि हे तुम्ही एखादी पार्टी वगैरे तुमच्याकडे असेल तर एक स्टार्टर म्हणूनसुद्धा असं तुम्ही हे पनीरचे क्यूब्स देऊ शकता, ठेवू शकता। तर असं गॅसचा फ्लेम मात्र स्लोच ठेवा, नाहीतर करपून जातात। तर ते सगळे पनीरचे जे तुकडे होते ते झाले भाजून, आता याला ग्रेव्ही करून घेते। ग्रेव्हीमध्ये मी बटर घातले, त्याचबरोबर तेलसुद्धा घातले, दोन्ही समप्रमाणात घालायचं। त्याच्यानंतर खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, जिरे वगैरे घालायचे। आणि त्याच्यानंतर जो बारीक कट केलेला होता कांदा, 2 मोठे साईजचे कांदे असे बारीक कट करून छान गुलाबी परतले की त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटो, काजू, आलं, लसूणची पेस्ट होती ती घालायची। यामध्ये मी कोथिंबीर वापरलेली नाही, मी कसुरी मेथी वापरणार आहे।
तर आता ती छान भाजून घ्यायची. तेल सुटले बघा, सगळीकडं व्यवस्थित तेल सुटले आपल्या ग्रेव्हीला. त्याच्यानंतर आता फक्त मी त्याच्यामध्ये हळद पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि नंतर पाणी घालायचं. बाकी काही गरम मसाला वगैरे तुम्ही वरून घालू शकता. पण आपण जी पनीर जे क्यूबला सगळे मसाले लावलेले आहेत त्यामुळे आता ही पनीरची जी ग्रेव्ही आहे थोडीशी दाटसर झाली की आपण त्याच्यामध्ये जे आपण भाजून ठेवलेले पनीरचे तुकडे आहेत ते घालायचे. एक नंबर टेस्ट येते या भाजीची. बघा एकदम लुक पण छान आला आहे, चव पण भन्नाट अशी होते. नक्की करा. वेगवेगळ्या अशा पनीरच्या खूप साऱ्या मी रेसिपीज ट्राय करत असते म्हणून हा वेगळा प्रयत्न करून बघितला पण खूप मस्त अशी झाली. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.